रायगड जिल्ह्यासह कोकणामध्ये सर्वत्रच गणेशोत्सवाची धामधूम आहे. कोकणातील सर्वात लोकप्रिय आणि लाडका सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिलं जातं आणि याच निमित्तानं गणेश मूर्त्या सुबक रेखीव या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेतच. मात्र सर्वात आकर्षण ठरतात ते म्हणजे पर्यावरणपूरक आणि समाजाला प्रबोधन घडवून आणणारे, जनजागृती करणारे देखावे. या देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा वारसा गेल्या अनेक वर्षापासून पालीतील अंबिके कुटुंबीय जे आहे ते जपताना दिसतंय. यावर्षी देखील त्यांनी एक अनोखा देखावा सादर केलेला आहे आणि त्या देखाव्याच्या माध्यमातून समाज जागृती, जनजागृती आणि प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलाय. नेमका काय देखावा आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. सर, काय सांगाल, काय नाव आपलं आणि नेमकी ही संकल्पना जी आहे देखाव्याची, एक आगळी वेगळी संकल्पना, ही आपल्या डोक्यात कशी आली, काय यातून संदेश द्यायचा आपल्याला? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा मी इथे देतो. दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारे देखावे आम्ही गणेशोत्सव सजावटीतून करण्याचा प्रयत्न करीत असतो. याही वर्षी जसं ऑगस्ट महिन्यामध्ये काही घटना घडल्या, 15 ऑगस्टच्या दरम्यानमध्ये एकीकडे कोलकाता प्रकरण असेल आणि एकीकडे बदलापूरचं प्रकरण, आणि ह्या दोन्ही प्रकरणाकडे पाहिलं तर तीच थीम उचलून आम्ही महिला आणि मुलांची सुरक्षा या अंतर्गत जी आम्ही थीम निवडली आहे त्याच्यामध्ये आपल्याला समोर दिसतच असेल, मोडीत काढूया गतिशून्य आणि संवेदनाहीन मदनमस्त देह. या अंतर्गतच विद्यार्थ्यांची म्हणजे शालेय मुलांची आणि महिलांची सुरक्षा हा प्रामुख्याने आज विषय प्रखर होत चाललेला आहे, आणि हाच विषयाचा धागा पकडून विद्यार्थ्यांची सुरक्षा आपल्याला कशी करता येईल आणि पॉक्सो ऍक्ट जो आपल्याला दिलेला आहे शासनाने त्याचा वापर करून पालक आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी शाबूत करतील हा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न अंबिके कुटुंबाने केलेला आहे. धन्यवाद. एकूणच काय सांगाल, दरवर्षी आपल्या डोक्यामध्ये एक वेगवेगळ्या संकल्पना येतात. मागच्या वर्षी देखील आपण जो नवीन जे काही येईल त्यावर आपण ते देखावे सादर करता. ह्या कोणत्या कोणत्या प्रकारची इथं तैलचित्र लावण्यात आलेली आहेत त्याविषयी थोडंसं स्पष्ट. दरवर्षी आम्ही देखावा करताना इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक देखावे कसे होतील आणि एक येणाऱ्या भाविकांना सामाजिक संदेश कसा देता येईल हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. याच्यामध्ये विविध आम्ही कटआउट्स लावलेले आहेत, तर काही ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांवर कशा प्रकारे हल्ले झालेले आहेत आणि विद्यार्थी असुरक्षित भीतीदायक वातावरण कसं आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. इथे एक आपण चित्र बघाल तर एक विद्यार्थ्यांची जे तोंड आहे ते शिवलेलं आहे, म्हणजे त्यांना आपण असं बंद करून ठेवू शकत नाही तर त्यांना बोलू द्या. म्हणजे स्टॉप चाइल्ड अब्यूज ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा वुमन्स व्हायलन्स ह्या आपण मोडीत काढण्याचा प्रयत्न ह्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर एकीकडे पॉक्सो ऍक्ट याची बऱ्याच जणांना किंवा समाजाला माहिती नसते, हा फक्त शालेय शिक्षणाचा भाग नाही किंवा आपल्याला शासनाने दिलाय म्हणून करण्याचा भाग नाही, तर त्याचा वापर आपण कसा करू शकतो किंवा गुड टच बॅड टच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलींच्या बाबतीमध्ये जास्त प्रकारे घडतात, याचं मुलींना किंवा त्या महिलांना ज्ञान कसं होईल हे सांगण्याचा एक प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. आणि एकीकडे जर आपण इथे बघितलं तर लहान मुलांवर आपण ज्यावेळेला आई वडील हे कसं असतात की त्यावेळेला ते हेल्प मागत असतात, काहीतरी बोलत असतात, हा सांगण्याचा एक प्रयत्न इथे आपण केलेला आहे की मुलांचं सुद्धा आपण ऐकलं पाहिजे हा एक सांगण्याचा प्रयत्न. या गणपती सजावटमध्ये आम्ही जो देखाव केलेला याच्यामध्ये मोडीत काढा गतिशून्य संवेदनाहीन मदनमस्त देह, याच्यामध्ये जी थीम घेतलेली आहे स्टॉप चाइल्ड अब्यूज, एकीकडे मुलं आपल्याला सांगते की स्टॉप चाइल्ड अब्यूज, तर एकीकडे महिला सांगतायत स्टॉप व्हायलन्स अगेनेस्ट वुमेन्स. तर याच्यामध्ये एव्हरी चाइल्ड मॅटर्स काय करतोय तर त्यांना एक हेल्पलाईन दिलेली आहे, तर 1098 ही जी हेल्पलाईन आहे ती 24 तास काम करते. तर मुलांसाठी हा जो 14 नोव्हेंबर 2012 पॉक्सो ऍक्ट आहे, हा पॉक्सो ऍक्ट नक्की काय करतो, हा कायदा नक्की काय करतो, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, एकीकडे मुलींची असेल किंवा महिलांची जी सुरक्षित आहे त्यासाठी जी चित्रं लावलेली आहेत ती आपल्याला याच्यातून दिसत आहेत की महिलांवर अत्याचार होतात, त्या भीतीदायक वातावरणाने दिसत आहेत, त्या थांबवतायत, अन्याय कसा दूर करावा हे सांगण्याचा इथे आम्ही हा प्रयत्न केलेला आहे ह्या पूर्ण चित्रातून. आणि ह्या पूर्ण मागे जो चित्र झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की मुली असतील किंवा महिला डॉक्टर असतील कोलकातामध्ये झाल्या प्रकरण किंवा अशा प्रकारे नर जे आहेत ते काय करतायत म्हणजे आपल्या, आणि ही जी बाजूची जी कुंपण मांडलेली आहे ती कुंपण तोडून आपल्याला जायचं आहे आणि त्यांना स्वातंत्र्य द्यायचं आहे हे या चित्राच्या माध्यमातून दाखवलं. ते ज्या पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात तो प्रयत्न त्यांचा यशस्वी दरवर्षी होतो. तर लहान मुलांवर आपण ज्यावेळेला आई वडील हे कसं असतात की त्यावेळेला ते हेल्प मागत असतात, काहीतरी बोलत असतात,
हा सांगण्याचा एक प्रयत्न इथे आपण केलेला आहे की मुलांचं सुद्धा आपण ऐकलं पाहिजे हा एक सांगण्याचा प्रयत्न. धन्यवाद. एकूणच आपण बघतोय की आंबेडकर कुटुंबियांचा जो देखावा आहे किंवा ते ज्या पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात तो प्रयत्न त्यांचा यशस्वी दरवर्षी होतो. बाबा काय सांगाल, कशा पद्धतीनं या इथे कशा पद्धतीनं हा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे, काय सांगाल, यातून कसं समाजामध्ये प्रबोधन घडून येईल? तेवढा माझा इच्छिक नाही, पण मग परंतु माझे काय बंधुराज करतात त्यांना देऊन प्रोत्साहन देतो. एवढं कसं केलंय या वर्षीचा देखावा, कसं वाटतं? चांगला चांगलं वाटतं. एकूणच आपण बघतोय. दिदी काय नाव तुझं? भक्ती राजेंद्र. काय सांगशील, दरवर्षी पप्पा ज्या पद्धतीनं वेगवेगळे देखावे या ठिकाणी तयार करतात, कसा प्रतिसाद आहे, लोक येतात काय बोलतात? छान वाटत सगळ्यांना बघून. कसा देखावा आहे हा, काय वाटत? नवीन संदेश देण्याचा देखावा आहे. या वर्षीचं नवीन अपडेट आहे स्टॉप चाइल्ड अब्यूज वर आणि सगळ्यांना तो कळला पाहिजे. दिदी तुझं काय नाव? तन्या गौतम गुजर. आता गणपती बाप्पाचे आता सध्या सगळीकडे पूजा अर्चा चालले, काय आता सध्या तुझ्या मनामध्ये काय आहे, कसं वाटतंय तुला? ठीक आहे. एकूणच आपण बघू शकतो की या ठिकाणी राजेंद्र आंबिके हे सुधागड तालुक्यातील पाली या ठिकाणचे एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची आगळी वेगळी ओळख आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कारक्षम धडे देण्याबरोबरच ते दरवर्षी येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये आपल्या अशा प्रकारच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. सध्या राज्य आणि देशामध्ये युवती आणि महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, दिवसेंदिवस बलात्कारासारख्या लैंगिक शोषणाच्या घटना देखील वाढत आहेत. मात्र याच्यावर त्यांनी एक ऑडिओच्या माध्यमातून येथे या देखाव्याचे काही तैलचित्र ठेवलेले आहेत आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करण्याचा एक सामाजिक संदेश त्यांनी आपल्या या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.